एवढा शानदार मौसम आहे आणि एवढ्या शानदार मौसम मध्ये आपल्याला आवडती वस्तू जर नाही केली म्हणजे समजा आपण कॉफी नाही पिली तर काय फायदा. सो गाईज कॉफी झालेली आहे, छान झाली आहे कॉफी. इथे डायरेक्ट वाळू आली आहे, गाडी नीट चालत नाही आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. काल रात्री मी ब्लॉग शूट नाही केला, क्लोज नाही केला, कारण रात्री आम्हाला पोचायलाच लेट झालेलं, काळोख पडलेला आणि आम्ही थकलेलो पण खूप. सो मग मी ब्लॉगचा एंड नाही केला आणि आज मॉर्निंगच इथून होती आहे. आम्ही काल टेंटमध्ये स्टे घेतलेला, हे बघा या टेंटमध्ये आम्ही होतो आणि छान आहे. बाकी आजूबाजूचा एरिया वगैरे छान होता आहे, बघा मी तुम्हाला पूर्ण एरिया दाखवतो. हे दोन टेंट होते आम्हाला, आम्ही इथे बसलो आता नाश्ता वगैरे करून निघू. मी अर्धे गिअरअप झालो आहे, पॅन्ट घातली आहे, जॅकेट इथे आहेत सगळ्यांचे, कोणी जॅकेट घातले, बाकी आम्ही बाईक्स वगैरे तिथे लावून. छान आहे बघा, एरिया मस्त होता. आणि आता आम्ही पँगॉंगकडे जाणार आहोत. काल ॲक्च्युली आमचं काय झालं, स्टेचा थोडासा 19-20 चालू होता, त्यामुळे मग आम्हाला लेट झालं. फायनल टेंटमध्ये राहिलो, टेंटमध्ये मजा आली ओवरऑल. बाकी आता नाश्ता करू आणि निघू पँगॉंग लेकसाठी. तर गाईज आता आम्ही निघालो आणि या सुंदर अशा टेंट विथ, आणि आमचा हा रात्री राहण्याची ही आमची सोय होती आणि सुंदर अशा व्ह्यूला आम्ही बाय बाय बोलतो आणि निघतो आम्ही पँगॉंग लेक कडे. चला, कसा वाटतं व्ह्यू? रात्री एवढं छान वाटत होतं ना. आता निघूया आपण पुढच्या जर्नीला, सगळे रायडर्स रेडी आहेत. कॅप्टन कूल, कॅप्टन कूल. आमची जर्नी स्टार्ट झाली आता पँगॉंग साठी. सगळे रायडर्स निघाले, आम्ही लाईन अप करतच जाऊ. मागे आता कॅप्टन आणि जया आहे. चला, बाकी विकी तो कमी है ही नहीं. रोज सुबह उठो, सुंदर सुंदर व्यू देखो, गाड़ी चलाओ, अपने डेस्टिनेशन पे पहुंचो और मजे करो. खुश वाह खुश. सुजा पोईर बुलेट लवर. कसा वाटते? हा ना, तीन वेळा, अडीच वेळा, अडीच अडीच वेळा. चलो आता ये नजारे, ये बहार खतम नाही हो रही, पर खतम ही ना हो, पण काय करणार, पुढच्या 7-8 दिवसातच ट्रिप संपेल आणि मग या स्वर्गातून मी त्या स्वर्गात जाईन. चलो, जोपर्यंत या स्वर्गात आहे तोपर्यंत हा स्वर्ग एन्जॉय करतोय. 7-8 दिवसानंतर मी माझ्या स्वर्गात जाईन, म्हणजे माझ्या घरी साई ब्राह्मण या घरात. ढग पण एवढे जवळ दिसतायत ना. आणि कंटिन्यू इथे आपण, आम्ही हाय अल्टिट्यूडलाच आहोत ना, तो सो जास्त करून दम लागतो. आणि आम्ही तुम्हाला एक सिक्रेट सांगू, मी आज पण अंघोळ नाही केली, थंडी होती खूप, नको वाटलं. आणि आम्हाला आर्मीवाले बोललेले की जोपर्यंत वरती आहात तोपर्यंत आंघोळ नका करू म्हणून. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्यात, आता आम्ही नाश्ता केला की त्या गोळ्या खाऊ, कारण आम्हाला आज पँगॉंग लेकला जायचं, तिकडे थंडी आहे. आणि उद्या उमलिंगला जायचं, उमलिंगला पास. तर उमलिंगला पासला पण खूप थंडी आहे आणि हाय अल्टिट्यूड आहे. आम्ही त्या दिवशी जो गेलेलो खारदुंगला पासला, तो 17,000 फुटवर आहे आणि उमलिंगला 19,000 फुटवर आहे. म्हणजे त्या दिवशी जेव्हा आम्हाला ऑक्सिजन कमी झालेला आमचा, त्याच्यापेक्षा पण आम्ही 2,000 फूट वरती चाललोय अजून. तो सगळे रायडर्स जाताना एकमेकांना थम्सअप करतात, ग्रीट करतात, म्हणजे हाय बोलतात की हाय, हॅपी जर्नी असं त्या टाईपमध्ये. आणि ते आपण एक आर्मी बेस कॅम्प आहे. तुम्हाला आता कॅमेरामध्ये खूप छोटं दिसत असेल आर्मी बेस कॅम्प, तुम्हाला जर बघायचं असेल ना की आर्मी बेस कॅम्प कसा असतो, तर
तर इमॅजिन करा, आपण पबजी खेळताना जो कॅम्प असायचे सेम तसाच असतं. म्हणजे आर्मी बेस कॅम्प बघूनच पबजीची गेम बहुतेक डिझाईन केलेली आहे, बहुतेक गेम, कारण वेपन्स वगैरे पण सेम आहेत. त्या दिवशी आम्हाला आर्मीवाले पण बोलले, इथून खारदुंग 23 के टॉप 56 ले 95. म्हणजे आम्ही लेव सिटीपासून फक्त 95 किलोमीटरच्या रेडियसमध्येच फिरतो, बिस्किट वगैरे तुरतुक वगैरे करून आलो आम्ही. आता इथून लेहपासून पँगाँग थोडं लांब आहे, पँगाँग काहीतरी समथिंग लेहपासून 200-250, कन्फर्म नाही सांगा तुम्ही, एक अंदाज आहे 200-225 काहीतरी आहे. म्हणजे आम्हाला अजून इथून काहीतरी 4 तासाची जर्नी आहे. व्ह्यू बघा, हे मस्तपैकी गाडी न्यूट्रल करून ठेवली आहे, न्यूट्रलमध्येच चालली आहे. वरून किती छान वाटतं ना बघायला. एक तर आम्ही वर आहोत हाय अल्टिट्यूडला, त्यात पण अजून वरती आलो की नजारा काही वेगळाच, काही औरच मजा येते. मी दोन्ही हँडल पकडूनच आता बोलेन, नाही तर मग कमेंट येतात की इथं हात नको सोडू, हात नको सोडू. पण कसं आहे ना, बोलता बोलता ते बघा, ते ऑटोमॅटिक हात सुटता माझा, हात सुटतो माझा. कसं ना झिगझॅग. पँगाँग लेकला जायचं मला, पँगाँग लेक कधी मला असं झालं ना, पँगाँग लेकला आणि उमलिंगला मी कधी पोहोचलो असं झालं. मग तिकडे गेलो ना की मग स्पिती व्हॅलीसाठी मी एक्सायटेड असेल. हां, तुम्हाला सांगायचं राहिलं की आमच्या या जर्नीमध्ये आम्ही स्पिती व्हॅली पण कवर केलेली आहे. सो तुम्हाला स्पिती व्हॅली पण पूर्ण आम्ही या व्हिडिओमधून मी दाखवेन. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला जर पूर्ण स्पिती व्हॅली सकट लेह लडाख ट्रीप बघायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ बघताना खाली जो लाल कलरचा बटन आहे ना, विक्रांत पाटील ब्लॉग सबस्क्राईब, तो बटन दाबायला लागेल. तो बटन दाबला ना तुम्हाला सगळ्या ब्लॉग्सची नोटिफिकेशन येईल आणि मी त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल वगैरे सांगेन. आता सर्वजण डोंगरावर चढणार आहे बघा, काहीतरी सर्वांचं डोंगरावर चढेन, त्या साईडला उतरेन आणि त्या साईडचा व्ह्यू दाखवेन तुम्हाला. बघा आता सरळच चाललंय ना मी डायरेक्ट डोंगरावर. बघा खराब रस्ता आला ना, कंटाळा येतो, हात वगैरे दुखतात ना. मग ते चांगला रस्ता, इकडे बहुतेक रोड तरी चांगले आहेत. मध्ये मध्ये आता पँगाँग लेकला जायचा रस्ता थोडासा खराब आहे आणि पँगाँग वरून हानलेला आम्ही जाणार आहोत, हानलेचा रोड पण थोडासा खराब आहे. आणि हानले पँगाँग तो हानलेलाच वाटतो, तो खूप धूळ आहे, खूप धूळ, म्हणजे एक्स्ट्रीम लेवल लेवलच्या बाहेरची धूळ आहे. मी दाखवेन ती पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये, झालं तर आजच्या ब्लॉगमध्ये, नाही तर उद्याच्या तर उद्याच्या पण दाखवेन तुम्हाला. आता मला सरळ डोंगरावर चढू द्या. कोणत्या साईडने चढू? चला डायरेक्ट सरळ जाऊ, डायरेक्ट डोंगरावर चढू. चला रस्ता लागला ना, त्या त्या फोन किर असल्या ना समोर, की आमची धूळ उठते ती वेगळी, तर माझ्या पुढे ही आहे, त्या दोघांच्या पुढे इनोव्हा आहे. शक्करवाला, शक्करवाली कंपनी, त्यामध्ये पायनॅपल का टाकतील. त्या दिवशी पोहे घेतले आम्ही गुजरातला, पोह्यामध्ये साखर टाकलेली, कांदा पोह्यामध्ये, कांदा पोह्यामध्ये कोण साखर टाकतं आणि कोण कसं खाऊ शकतं? आम्ही कोणीच नाही खाल्ले ते कांदा पोहे, तसेच राहिले. आणि इकडे शिवक नदी आहे, शिवक नदीचं ग्लेशियरचं पाणी विरघळलेलं आहे सगळं शिवक नदीला. आणि इकडचं पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर असतं, क्रिस्टल क्रिस्टल क्लिअर. मला दाखवतं बघा इथून त्या ब्रिजवरून, एक पण ब्रिज असा मोठा नाही, एका दोन गाड्या एकदा पास होतील. ही थंडीत जेव्हा गोठत असेल तेव्हा किती भारी वाटत असेल ना. इकडे एप्रिलमध्ये आलं तर अजून जास्त बर्फ बघायला मिळतो. थांबूनच दाखवतो आपल्या फॅमिली के लिए कुछ भी है ना, क्रिस्टल क्लिअर. चल आता डोंगर नाही, डोंगरावर प्लॅन आम्ही कॅन्सल करतो, कारण इथे तो स्लूप नाही बनवला बघा, तिथे मध्ये खोदून ठेवलेले आहे. आता आम्ही या साईडला वळतो आणि पँगाँग कडे जातो. चला, नाही तर मी चढलोच असतो, तुम्हाला माहिती आहे विक्रांत पाटील म्हणजे काय, साधा काम नाही. आला बाबा चांगला रोड आला, पाणी के लिए कुछ खोना पड़ता है.
या चांगल्या रोडला लागण्यासाठी आम्हाला हा ऑफ रोड मारावा लागला, ऑफ रोड मारावा लागला. चलो आता मस्तपैकी जर्नी स्टार्ट करतो, आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. पँगॉंग कडे कूच करतो आम्ही, कारण आम्हाला पँगॉंग गाठायचं आहे. पँगॉंगला एप्रिलमध्ये पँगॉंग लेक पूर्ण बर्फाने भरलेला असतो, म्हणजे बर्फ बर्फ झालेला असतो वर. तसा व्ह्यू बघायला चांगलं की पाण्याचा व्ह्यू बघायला चांगलं. आणि ते थांबण्याचा इशारा केलेला आहे असावाला. इथे डायरेक्ट वाळू आली आहे, गाडी नीट चालत नाही आहे. क्यों या स्टार्ट करके ही करना पड़ेगा मेरे ख्याल से. स्टार्ट ही करो, स्टार्ट ही करो. तू थांब लागला. अरे यो तो गाडी माझी फसलेली आहे वाळू मध्ये. आणि कैसा हो रहा वालू में. ही पूरी बीच सँड आहे आणि बीच सँड मध्ये गाडी फसती आहे. हा हे घालो. चलो नाईस एक्सपिरियन्स. तो मागे जो बाईक वाला होता तो पडला ऍक्च्युली. इकडे बीच सँड खूप आहे, पटकन टायर आतमध्ये जातो. आता आमचा कॅप्टन कूल बघा, कॅप्टन कूल मक्खन. नाईस. तो काय फायनली पक्का रोड मिळाला. एवढा खराब रोड होता ना, हे काय सांगू. हे बघा सगळे उभे राहिले आपण आपण. आणि आमची आमचा स्पॉट पण एकत्र आला, विनू रायडर. हा स्क्वॉड पण एकत्र आला. व्हिडिओ बनार लॉन्डे. चलो आता आणून जातो पुढे. हा हा फायनली आम्हाला चांगला रोड लागला आणि काम चालू आहे बघा. डांबर ओलाच आहे एका साईडने. एवढा खराब रोड होता ना, बाप रे वाट लागली. एवढा खराब रोड. आता बघा मी नाश्ता पण नाही केला. बघू आता कॉफी वगैरे बनवायचं मी ट्राय करू, कॉफी किंवा मॅगी काय मिळालं असेल ते. चला बाकी तुम्हाला कसं वाटतंय. हे कसं आहे ना, डोंगर मोठे मोठे आहेत त्यामुळे रोड पण लांब लांब आहेत. गाडी चालवायला वेगळीच मजा आहे. मी तर सांगेन ना गाईस, बाईकवर लडाखला नक्की या, नक्की या. इथे काम चालू आहे बाबा. इथपर्यंत गाड्यात म्हणजे पुढे खराब रोड नसावा. डांबरावरून गेला. हा डांबर उडवील आता. खराब रोडचा एवढा कंटाळा आला ना गाईस मला. खूप खूप खराब रोड होता. खूप खराब म्हणजे असं, आता ही कशी नदी वाहत चालली आहे ना, त्या नदीतून पण आरपार जाऊ गेलो 2 वेळा. आणि नदीमध्ये ते गोटे गोल गोल सगळे सगळी तगडे गोटे. गाडी स्लिप होते काय होते. चलो असो, आता तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता, वेगळी मजा आली त्यात आपण. आणि आता इथे बर्फ आहे पण आम्हाला गरम होते. आता आम्ही या मौसमसोबत ॲक्लमटाईज झालो की खरंच गरम होते काय माहिती, पण आम्हाला आता थंडी नाही वाजत. विक्रांत काय पिणार? कॉफी. ओके विक्रांत कॉफी. थँक्यू. कशी झाली आहे?
तर काय जाता, आम्ही ब्रेक घेतलाय, आम्ही सगळ्या गाड्या इथे थांबवल्या हे बघा. आणि इकडच्या एवढ्या सुंदर व्ह्यू मध्ये आल्यानंतर एवढा शानदार मौसम आहे आणि एवढ्या शानदार मौसम मध्ये आपल्याला आवडती वस्तू जर नाही केली, म्हणजे समजा आपण कॉफी नाही पिली तर काय फायदा. आप देख सकते हो अमूल का दूध ताजा मौसम है पुरसवास अमूल दूध असताना स्वामी ते कॉफी बनवतोय. जयेश पाटील दूध आणलंय तुमच्यासाठी खास, तालुक्याला तुझ्यासाठी आणलाय. थँक्यू, खूप प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू सो मच. मी एकच बाटली घेत होते, मी दोन घेतल्या. शंभर टक्के बाकी आपली हुल्यान घे. इधर से कॉफी आया, शक्कर भी आया. वाह वाह, साखर. हाँ चलो आता हम कॉफी पर तो मस्त देखते हैं. सो इथे उज्ज्वल केनी अमृततुल्य ओला दूध बोलते आता वैसा कसा अमृततुल्य यो तुम्ही नाही बनवलं तरी आम्ही बनवू, आम्ही बनवू. हा कॅप्टन भडकलेला आहे. आमच्या कॅप्टनने सांगितलंय की गाडीवर का उभा राहिल्यावर एव्हरेज एव्हरेज जास्त भेटते. हे बरोबर ना उज्ज्वल? उज्ज्वल केनी अमृततुल्य बोलते डॉली की टपरी, उज्ज्वल की टपरी येऊ जास्त कसा दूध कसा कुठे उशी चव ना लागणार उजा डायरेक्ट इशू काम नाही. कॉफी झालेली आहे. याला एक्सपिरियन्स कॉफी विथ एक्स्ट्रा फ्रोथ. एक्स्ट्रा फ्रोथ म्हणजे फ्रोथ फ्रोथ म्हणजे फेसो 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 फ्रोथ फ्रोथ बोलते फेसो. कप घेऊन रेडी होता हो विनू रायडर ओला. आता ते माहिती ना काय धरलं वरच्या मारते कॉफी. सुरज तुझं थांब, बीजा कपा आणि बीजे कपाचे. सो गाइस कॉफी झालेली छान झाली आहे कॉफी. आणि आता उज्ज्वल 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 पार्ट टाइम उज्ज्वल पार्ट टाइम धंदा करायला रेडी आहे. नाईस कॉफी वाल्या ए डॉली क्रॉपरी नाईस. तर गाइस आमचा कॉफी ब्रेक संपला आणि जर्नी स्टार्ट झालेली आहे. सगळ्यांनी गेअरअप केले आणि निघतो आता आम्ही. सूरज रायडर बोलते. तर गाइस आता हा नवीन व्ह्यू दिसला मला. आम्ही चाललोय पँगॉंगकडे चाललोय आणि रस्ता खूप खराब आहे. हा चांगला रोड लागला आणि रोड पण किती छान वाटतं बघा डोंगराच्या मधून. एक संपला पण डिअर गाईज डिअर बकरी बकरी अबे बकरी आहे रे मेरे को लगा डिअर है. असो मी फसलो तुम्ही पण फसले फिट अँड फिट. ओहो व्हॉट अ सीन. अशा रोडला गाडी चालवली शेती मला आणि समोर डोंगर बघा किती मोठा दिसतो कारण आम्ही डोंगराच्या एकदम जवळ आहोत डोंगराला चिपकूनच. बघा
नदी. हा रोड पूर्ण झिगझॅग करत करत तो तिकडे पण निघतो. आणि इकडे थोडासा ट्रॅफिक जाम. इनोवा इनोवा फसलेली आहे. उडो तू झगडा उडो आमच्या अंगावर. चलो नदीच्या बाजूने ऑफ रोड खूप लागलाय गाईज. मला खूप ऑफ रोड लागलाय. सगळे बायकर्स स्ट्रगल करतायत रोड सोबत. छोट पॅच पण येत नाहीये. कंटिन्यू खराबच रस्ता आहे. इथे लागला तो पण खराबच आहे थोडासा. गाईज हा बघा MH02 पासिंग ऍक्सेस वर आलाय. ऍक्सेस वर आलाय विकताच आहे वाटत. बाकी गाडी फुल इक्विपमेंट आणि ऍक्सेसरीजने लोड केलेली आहे. पुढे जेरी कॅन वगैरे पण आहे तुम्हाला दाखवतो. थांबा चालले जाय पुढं. जय महाराष्ट्र. गाईज रस्ता बघा तुम्ही कसा आहे. रस्ताच नाहीये. आम्ही चाललोय रस्त्यातून पण तिथे रस्ताच नाहीये. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे लडाख राईडचा. नदी जशी काय सगळ्या गोटे आहेत. सगळे गोटे आहेत. टेम्पररी रस्ता बनवलेला आहे. बहुतेक तरी रस्त्याचं काम चालू आहे. कारण आम्ही जेव्हा निघालो त्या दुसऱ्या साईडने रस्ता बंद होता असं आर्मीवाले आम्हाला बोलले. आर्मीवाल्यांनी सगळ्यांनाच या साईडने पाठवले. कदाचित मेन रोडचं काम चालू असेल आणि हा टेम्पररी रोड असेल. टेम्पररी असेल रोड नाही. रोड आहेच नाही इथे. टेम्पररी रोड बोलायला रोड आहेच कुठे. दमदम लागते ते. गाडी फक्त टाईट पकडायला लागते आणि सांभाळावी लागते. पण रस्ताच नाही आहे. चला तुम्ही वादिया बघा. तोपर्यंत मी जातो पुढे. हे बघा ॲडव्हेंचर रोड. चला ऑफ रोड बोलतात. हा स्विच ऑफ रोड आहे. ऑफ रोड पण नाही आहे. डायरेक्ट स्विच ऑफ रोड. एवढं तरी कशाला बनवलंय. आम्ही जास्त चढलो असतो ना डोंगरावर. मोठी मोठी दगड बाजूला करायची गरज तरी काय होती. याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. आता चढलो लागला रोड आहे. तर तो रोड आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडा. थोडी मेहनत करणी पडी तो अच्छी रोड मिली. अच्छी रोड मिली तो गाडी चलाने का मजा आया. और ये जो मजा है यार आदमी को देना चाहता हूँ. सगळ्यांनी बाईक घ्या आणि लडाखला या. मजा आहे. आपण एवढीच मजा होती का. मला वाटलं एवढीच मजा होती का काय. आणि मौसम सारखा बदलतो. आता परत थंडी लागायला लागली. कधीपासून गरम झालेलं. इनर बेस लेअर आमची भिजलेली कामाने. एवढं गरम होत होतं. आता थंडी वाजायला लागली. हे जो मजा था 2 मिनिट का था. नाही परत आला. हा पॅच होता. लँडस्लाईड आहे का. हो लँडस्लाईड का. मी आता थांबलो नाश्ता करायला. अरे प्लेट कुठे गेली विन रायडर. अरे खात्यांना पुन्हा दाखवू टाकी बंबरत मला. कसं आहे वहिनी. आम्ही थकतो ना म्हणून खायला थांबावं लागतं. आणि सगळ्यात कमी विनोदा खातो. सगळ्यात कमी घरी आल्या तुम्हाला समजेल. घरी आल्या समजेल. खरे विनोदा तब्येत खराब होईल दिसल्यावर.
एक तो तुम्हाला मिस करतो बॅग भरताना. चलो आमचा नाश्ता करून झाला. नाश्ता म्हणजे आम्ही फक्त मॅगी वगैरेच खाल्ली, कारण इथे मॅगी आम्ही पटकन खाऊन आम्हाला निघायचं, तर आम्हाला आता जेवायला थांबू. हां, कॅप्टननी खाल्लं चाऊमिन. चला आता आम्ही निघतो पुढच्या जर्नीला. तर आम्ही निघालो आता नाश्ता करून शॉपकडे. शॉपमध्ये आम्ही जेवण करू, ब्लॉग अपलोड करायला इकडे नेटवर्कच नाही आहे, पण आम्ही पूर्ण जंगलातून डोंगरातून फिरतोय. नेटवर्क डायरेक्ट नो सर्व्हिस आलेला आपल्या इकडचा. माझा सिम जो आहे माझा नंबर, त्याला नेटवर्क नाहीच आहे. मी इकडचा सिम घेतला त्याला पण नेटवर्क नाही येत. सो आता आम्ही शॉपमध्ये गेल्यावर तिकडे नेटवर्क येईल. सो तिकडे गेल्यावर मी ब्लॉग अपलोड करेन, म्हणून तुम्हाला कालचा ब्लॉग लेट आलेला होता. चला आता पटापट जाऊया शॉपमध्ये आणि शॉपमधून ब्लॉग अपलोड करतो, कारण आम्ही रात्री पण जिथे स्टे घेतला, शॉप आहे 3 किलोमीटर, रात्री जिथे स्टे घेतलेला तिथे तर अजिबातच नेटवर्क नव्हता. आणि त्याच्यानंतर मग हाच ऑफ रोड लागला डोंगरातला, त्यामुळे मग इकडे पण नेटवर्क नाही. सो शॉपमध्ये नेटवर्क येईल तेव्हा मी ब्लॉग अपलोड करेन. आणि आता बर्फीले पहाड, हे पहाड बघायला मिळत नव्हते आणि आता किती दिवस झाले मी रोज बघतोय. तर गाईज आता आम्ही आहोत शॉपमध्ये. गेले 3 तास झाले आम्ही इथेच थांबलोय, कारण इथेच नेटवर्क आहे आणि तो पण 4G दोनच पॉईंट येतात. 3 तास झाले मी व्लॉग अपलोड करतोय. आम्ही आतापर्यंत पँगॉंग लेकला असतो, टॉवरच्या खाली 2 कांडे येतात, तो टॉवर आहे आणि आम्ही इथे अपलोड करत थांबलोय. सूरज कंटिन्युअसली नजर ठेवून आहे, 1% वाढला की सांगतो, 1% वाढला की सांगतो. सो 3 तास झाले आम्ही इथे थांबलोय आणि आतापर्यंत आम्ही पँगॉंग लेकला पोहोचलो पण असतो, कारण इथून आम्हाला 2 तास दाखवतोय पँगॉंग लेक. पण ब्लॉग अपलोड करण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्ही इथे 3 तास झाले उभा आहे. जीवाची धावपळ, 3 तास मेहनत करून अपलोड करतोय. ब्लॉगला लाईक आणि कमेंट नक्की करा, कारण 3 तास ते वर्थ झाले पाहिजे. आणि ते 3 तास, त्या 3 तासापैकी पण 1.25 तास आधी मी माझ्या डेटावर अपलोड करत होतो, माझ्या डेटावर होत नव्हता. मोजुअलचा हॉटस्पॉट घेतला आहे, तर हॉटस्पॉटवर तरी बऱ्यापैकी होतो आहे. दोघांचा एअरटेल आहे तरी पण नेटवर्कमध्ये फरक पडतो आहे, कारण प्रीपेड आणि पोस्टपेडचा फरक आहे. प्रीपेड पोस्टपेड नाही, डिग्री नाही आहे तेरे पास. मेन डिग्री की बात है भाई, डिग्री. चलो किती, 68 झाला, 68. हा सो चलो होतोय पटापट, कारण 3 तास तर झाले, 3 तासात 68% झाला आहे. आता जसं लवकर होईल करायचा प्रयत्न चालू आहे, जसं लवकर होईल तसं आम्ही ते आटपून अपलोड करून मग पोस्ट करून आम्ही जाऊ पँगॉंगला. आणि आज आम्हाला पँगॉंग करून हानलेसाठी निघायचं होतं, पण आज काय हानले होणार नाही. सो आम्ही पँगॉंगमध्येच स्टे करू. आज हानले नाही, फक्त पँगॉंगला हमले, पँगॉंगला हमले करू आम्ही. सो गाईज फायनली 3 तासानंतर ब्लॉग अपलोड झाला आणि आम्ही शो करून निघालो. आम्ही तिघंच आहोत आता, बाकी 5 जण पुढे गेलेत. ते बहुतेक तरी पँगॉंगला पोचले असेल आतापर्यंत, कारण पँगॉंग इथून 2 तासावर आहे आणि आम्ही इथे 3 तास थांबलोय. पण फायनली ब्लॉग अपलोड झाला आणि उद्या पँगॉंगला नेटवर्क, आमचा स्टे असेल पँगॉंगला, नेटवर्कच नाही आहे. सो कदाचित उद्याचा ब्लॉग आला तर लेट येईल, नाही तर मग चान्सेस खूप कमी आहेत, कारण मी नेटवर्कचा काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करेनच, कारण उद्याचा ब्लॉग खूप छान असेल, पँगॉंग लेकचा व्ह्यू असेल त्याच्यामध्ये. सो चला आता आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आणि मी या ब्लॉगला अपलोड करायला 3 तास घालवलेत, 3 तास मी बाईक जवळ उभा आणि टॉवरच्या खाली. सो चला आता जाऊया आपण पुढे पँगॉंगसाठी. आम्ही इकडून आता पँगॉंग आम्हाला 2 तासावर आहे तर 57 किलोमीटर, पण ॲज पर रोड कंडिशन आम्हाला 2 तास दाखवतात आणि सांगतात पण की 2.25 तास लागतात. सो आम्ही ठरवलंय की आम्ही स्टे म्हणजे थांबणार नाही कुठे, डायरेक्ट नॉनस्टॉप पँगॉंगला निघू आम्ही. 2 तास आम्ही कंटिन्यू गाडी चालवू. तर चला आता जाऊया आपण पँगॉंगसाठी. साहेब आम्ही आता मगाशी रस्ता चुकलेलो, चुकलेलो म्हणजे 2 टन होते आणि तिथे एकावर पण
हे नव्हता काहीच, म्हणजे मार्किंग नाही का ते लाईमस्टोन वर लिहिलेलंच नव्हतं. मग एक आमच्यासोबत अजून 7-8 जण पण होते, एक ट्रॅव्हलरवाला आला, त्याला विचारलं तर तो बोलला दोन्ही रस्ते जातात पण आम्हाला तांगसे करून जायचंय, कारण तांगसेला पेट्रोल पंप आहे, लास्ट पेट्रोल पंप आहे. तिथून आम्ही बाईक सुलभ करू, एक्स्ट्रा जेरिकॅन्स घेतले त्याच्यामध्ये पण पेट्रोल भरू आणि मग पँगॉंगसाठी निघू, कारण त्या रूटला पेट्रोल पंप नाही आहे, मग एक्स्ट्रा पेट्रोल पंप कॅरी करावा लागतो. आणि इकडचे टर्न सगळे हे जे डोंगरा डोंगरांमधले टर्न आहेत ना, त्यामुळे सगळे टर्न ब्लाइंड टर्न आहेत, समोरचं काहीच दिसत नाही त्या टर्नवर, म्हणून कंटिन्युअसली हॉर्न वाजवत राहावं लागतं आणि एक कॉर्नर पकडावी लागते, अचानक समोरून कोणी यायला नको. आणि इथे तरी दोन लेन आहेत, मग अशी तर एकच लेन होती, तो थोडंसं जपून चालवावी लागत होती गाडी, आता पण जपूनच चालवतोय. जोपर्यंत पुढचा 100% व्हिजिबल होत नाही रस्ता, तोपर्यंत ओव्हरटेक करायचं नाही असा आमचा रूल आहे. तो मला तिथपर्यंत दिसत होता म्हणून मी ओव्हरटेक केला, नाहीतर आम्ही तोपर्यंत 100% व्हिजिबिलिटी येत नाही तोपर्यंत आम्ही ओव्हरटेक करत नाही. तसंच टर्न्स ना पण आहे, आता हे बघा या साईडला टर्न आहे पण तो दिसत नाही, हे तर एकदम नॉर्मल आहेत की जवळ गेल्यावर दिसतात. मागचे टर्न तर एवढे एकदम शार्प होते काही दिसत नव्हतं. बघा असा सिंगल रोड, सिंगल लेनचा रोड दिसतो, तिथपर्यंत एक पण गाडी नाही, मग तिथपर्यंत बिंदास.